विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोडे क्रमांक 77 विचारण्यात आलेले होते. खालील आकृतीत किरण MT समांतर किरण LP समांतर किरण QR. तीन किरण आहेत, हे तीनही किरण एकमेकांना समांतर आहेत. ए चे माप दिलेले आहे 30 अंश, एक्स चे माप दिलेले आहे 40 अंश आणि पूर्ण MLQ या कोणाचे माप आपल्याला काढायचे आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, किरण MT हा जो किरण MT आहे आणि किरण LP आहे हे एकमेकांना समांतर आहेत आणि ML ही त्यांची छेदिका आहे, त्यामुळे हा A कोन आणि हा MLP हे दोन्ही विक्रम कोन असणार आहेत आणि त्यामुळे कोन MLP चे माप आपल्याला मिळणार आहे 30 अंश. A आणि हा कोन हे दोन्ही विक्रम कोन आहेत आणि विक्रम कोन नेहमी एकरूप असतात, त्यामुळे यांचे माप मिळाले 30 अंश. आता एक्सचे माप आपल्याला 40 अंश दिलेले आहे, त्याचाही विक्रम कोन आपल्याला इथं PLQ हा सापडलेला आहे, त्याचेही माप असणार आहे 40 अंश. विक्रम कोन एकरूप असतात. आता आपल्याला MLQ हा पूर्ण मोठा कोन विचारलेला आहे, तर 30 अंश आणि 40 अंश यांची बेरीज 70 अंश होते, म्हणूनच कोन MLQ चे माप आपल्याला मिळेल 70 अंश. हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी सोडवून अचूक सोडवून काढलेलं आहे त्यांचे विशेष अभिनंदन. आता वेळ झालेली आहे आजच्या कोड्याची. कोडे क्रमांक 78, खालील आकृतीत किरण PQ व किरण PM हे अनुक्रमे कोन APB आणि कोन BPC चे दुभाजक आहे, तर कोन QPM चे माप किती? प्रश्न लिहून घ्या आणि आकृती आपल्या वहीमध्ये काढा. आणि आपल्याला विचारलेलं आहे कोन QPM चे माप. हे दोन कोन दुभाजक आहेत आणि या कोन दुभाजकांनी तयार केलेला जो कोन आहे त्याचे माप आपल्याला विचारण्यात आलेले आहे. याचे उत्तर आपल्याला पुढील कोड्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.